this guy? You see this guy? See this guy? Number one bullshit guy. Sang na rebound now. Tar mi sang to? Nahi na sun. Aur ye main aasman ki unchaiyon mein. Aisha khub sundar hai fakta ase thikan pa aali. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे वनिकर सौरभ यूट्यूब चॅनलवरती. तर सीन असा आहे का, आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आणि आपल्या मागे जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे सुरदेवी. सुरदेवी आहे ना, काय नाव आहे मित्रांनो? नाव काय सांगणार भाऊ नाव? तर मी सांगतो, याच्यामध्ये दाखवतो आता कॅमेरा मध्ये उलट्या दिसत असत, पर माता भवानी देवस्थान सुरदेवी असं काहीतरी नाव आहे. तर आपण एक्सप्लोर करूया थोडंफार, आता वर जायचा प्लॅन आहे. तर ते असं प्लेस आहे आणि ह्या रोड आहे तिकडून जाण्याचा. इकडे म्हणलं तर ते आपलं बोपा रोड आहे आणि इकडे चीजघाट. तर असा रस्ता आहे वर जाण्यासाठी. इकडून आपले दोन मित्र सामोर सामोर जाऊन राहतात. मित्रांनो आता वर चाललेला जवळपास 200 किती पायऱ्या आहे, 200 वर पायऱ्या आहे. ह्या म्हणजे चढण्यामध्ये बहुत त्रास येऊन जाते. आता अर्ध्यात पोहोचला, अजून अर्ध अंतर बाकी आहे. अर्ध म्हणजे काहीच चढलो नाही अजून. काय खात म्हणे तर मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत वरता. वर्त म्हणजे जे ठिकाण होते ते आपल्या मागे मंदिर आहे देवीचं आणि खूप छान सूर्यास्त होत आहे. इथून एवढा सुंदर सनसेट दिसते, असं काहीतरी सीन आहे. अरे मैं आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे, पूरा कोहरा ही कोहरा चारों तरफ, कोहरा ही कोहरा है. मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घ्यायचा प्लॅन आहे. अरे एवढं अंतर चढायला एवढा दम येऊन जाते. इथं पायरे चढायचं पजी ती झाली नाही. मनी भाऊ तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा बरं तुमचा. पायऱ्या 299 पायऱ्या चढायला. तर म्हणजे खूप माझी करू शकत नाही. आता सध्या तरी हिवाळा आहे, हिवाळ्यामध्येच एवढं हे होत आहे. तर उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये कसं वाटत असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरी आम्ही म्हणजे आता संध्याकाळ होता टाइमला, किती वाजले? 5:30 तर आपली गाडी तिथं आहे आणि आपण आलो इथं. तर जवळपास किती 200 वर असेल, 200-250 एवढं. म्हणजे खतरनाक दृश्य आहे इथून पाहण्यामध्ये. असं काय म्हणते, मन विचलित होऊन जाते आपलं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त असे ठिकाण पाहिले भेटले पाहिजे. आणि निखिल भाऊ एक्सप्लोर करताना आपले एवढा खूप सुंदर सनसेट झालेला आहे आज इथं. जर आम्ही जर दुपारी आलो असतं ते म्हणजे एवढं सुंदर दृश्य काही बघायला भेटलं नसतं आम्हाला. का ब्युटिफुल आहे. जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करू शकता अशी व्हिडिओ बघण्यासाठी, कारण की असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटणार. तर ह्या गाव आहे आपला जो आता आपण आलो ते बोपापूर, इकडे छोटा बोपापूर. आणि मागच्या वेळीचा जो व्हिडिओ काढला होता आपलं आई भवानीचं मंदिर, तर ते पठार थेवाला आहे. आणि इकडे इकडे जर पाहायला दिली मुकुडबंची फॅक्टरी. आता हिवाळा असल्यामुळे धुकं झालं त्याच्याकरता काही दिसणार नाही. आणि इकडे पाहिलं तर ते मंदिर आहे, मंदिर दाखवून देते एकदा. हां दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आणि आता हे कृष्णा सस्ता कृष्णा टेस्टी स्टॅक्स म्हणून आहे. आणि एक हे वाला घेतले टॉमची काबे, तर हे काबे ते बेले चिप्स सुपारी निकाल घेतला. आता खाऊया आणि निघूया घरी. तसं अंधार पण झालेला आहे. वगैरे
यांना नाश्ता वगैरे करून झालेला आहे, आता खाली जाऊया. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करू शकता. जर खूप जास्त आवडला तर एखादी छानशी कमेंट करा. आणि आपले आता जवळपास 500 सबस्क्रायबर होतीलच लवकरच, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. शेट ठोक दीजिए महाकाल का सेट, महाकाल का सेट ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके. You see this guy, see this guy. Number one boots. He do. Woo-wee, woo-wee.